मेघा पानसरे जोडल्या गेलेल्या आहेत कोल्हापूरहून, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं. मेघा मॅडम, जो दावा आपल्या कुटुंबियांकडून मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञा पत्राद्वारे केला गेला, तो दावा नेमका काय होता आणि इतकी वर्ष हा खटला न्यायालयात सुरू होता, आधी तो त्याचा तपास सीआयडी करत होते, नंतर सीआयडीच्या तपासावर तुम्ही नाखुश होता, नाराज होता आणि त्यानंतर हा तपास आपल्या मागणीनुसार एटीएस कडे सोपवला गेला. मेघाजी, खरं आहे हे की गेली अनेक वर्ष, म्हणजे कॉम्रेड पानसरेंच्या खुनाला त्यांच्यावर हल्ला झाला त्याला 16 तारखेला 9 वर्ष झाली आणि आता 20 तारखेला त्यांचं निधन होऊन 9 वर्ष पूर्ण होत आहे. आणि गेली अनेक वर्ष कुटुंबियांच्या वतीने हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेमध्ये आम्ही अशी विनंती केली होती उच्च न्यायालयाला की संपूर्ण जी तो तपास आहे त्या तपासावर एक उच्च न्यायालयाचं नियंत्रण असलं पाहिजे, त्यांची देखरेख असली पाहिजे, कारण तपासामध्ये काहीच प्रगती होत नाहीये. याच्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये 5 चार्जशीट्स फाईल झालेल्या आहेत, 12 लोकांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यातले 2 आरोपी अजूनही फरार आहेत, ते अजून सापडलेले नाही आहेत. गेले काही वर्ष हा तपास एक विशेष तपास पथक करत होतं जे राज्य शासनाने नियुक्त केलं होतं, परंतु या फरार गुन्हेगारांना पकडण्यामध्ये अपयश आल्यानंतर कुटुंबियांतर्फे आम्ही अशी मागणी केली होती माननीय उच्च न्यायालयाकडं की हा तपास SIT कडून दुसऱ्या तपास यंत्रणेकडे दिला जावा आणि त्याच्यामध्ये आम्ही अँटी टेररिझम स्क्वॉड जे आहे ATS त्या ATS कडे हा तपास सोपवावा अशी विनंती केली होती आणि ती उच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर 3 ऑगस्ट 2022 आदेशानुसार हा तपास ATS करत आहे. आणि आमची अशी अपेक्षा होती ही तपास यंत्रणा बदलण्यामध्ये की पहिली गोष्ट अशी होती की फरार गुन्हेगार सापडलेले नव्हते, ते सापड त्यांचा शोध घेतला जावा आणि त्यांना त्वरित पकडलं जावं. त्याचबरोबर आमची अशी मागणी होती की हे खूप मोठं कटकारस्थान आहे आणि या कटकारस्थानामध्ये केवळ कॉम्रेड पानसरेंचं खून नाही तर त्याच्या आधी झालेला डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचं खून, त्यानंतर झालेले प्राध्यापक कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांचे खून हे सगळे एकमेकांशी संबंधित आहेत असं तपासामध्ये अनेक पुरावे त्याचे सापडलेले आहेत आणि त्यामुळे आमची अशी मागणी होती की हे संपूर्ण कटकारस्थान ATSने बाहेर काढावं, शोधून काढावं. आणि त्याचबरोबर हे जे हा जो खून झाला त्या खुनामागची सगळी पार्श्वभूमी बाहेर आणून हा तपास एका लॉजिकल एंडिंग पर्यंत जावा अशी आमची मागणी होती. आणि गेली 2022 पासून ATS त्याचा तपास करत आहे, सत्र न्यायालयामध्ये त्याचा हा खटला चालू आहे, काही पंचांच्या साक्षी झालेल्या आहेत आणि अशा स्टेजवर आम्हाला असं वाटतं की हा तपास पुन्हा एकदा आमचं असमाधान आम्ही उच्च न्यायालयाकडे व्यक्त केलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे होता, फरार गुन्हेगार सापडले पाहिजे होते, याच्यातले सगळे जे आंतरसंबंध आहेत इतर खुनांशी आणि एकूणच या देशामध्ये ज्या पद्धतीने एका धर्मनिरपेक्ष विवेकवादी लोकांना मारण्याचं जे षडयंत्र आखलं गेलं ते पूर्णपणे बाहेर काढावं, या हेतूने खर तर आम्ही हा तपास यंत्रणा बदलण्याची मागणी केली होती. परंतु माझा आवाज आपल्याला येत असेल तर 2022 साली ATSनं हा तपास आपल्या हातात घेतला CID कडून. सत्र न्यायालयामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा खटला सुरू आहे, अनेक पंच त्याची साक्ष नोंदवण्यात आली आहे, 2 आरोपी फरार, 12 लोकांना अटक आणि समीर गायकवाडला हत्या झाली त्याच साली, म्हणजे हत्या झाली 20 फेब्रुवारी 2015 साली आणि 16 सप्टेंबर 2015 साली समीर गायकवाड या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. आता तुम्ही जी याचिका एक नव्यानं दाखल केली की या खटल्याचा तपास वेगानं व्हावा आणि त्यातलं तथ्य बाहेर यावं, या हत्येच्या मागचा उद्देश हा स्पष्ट व्हावा, पण आता तुम्ही जी नवी याचिका केली
खटला जलद गतीनं त्याचा तपास होण्यासाठी. पण तुम्ही हे सांगितलंय जी अत्यंत महत्वाचं वक्तव्य तुमचं होतं म्हणा, प्रतिज्ञापत्र सादर केलं, त्या प्रतिज्ञापत्रात जो दावा केला की 2000 साली जे 70 पानांचं एक पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं प्रसिद्ध झालं, प्रकाशित झालं, त्याचं नाव होतं शिवाजी कोण होता. आणि या पुस्तकांमुळे, या पुस्तकामुळे, केवळ 70 पानी पुस्तकामध्ये, पुस्तकामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे यांची 2000 साली पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर 2015 साली हत्या झाली. हा नेमका मुद्दा जरा सविस्तर तुम्ही स्पष्ट केलात तर बरं होईल. आत्ताचं जे प्रतिज्ञापत्र आहे त्याच्यामध्ये आम्ही अनेक गोष्टींचा वेध घेतलेला आहे. एक तर हा संपूर्ण जो विवेकवाद्यांवरच्या हल्ल्यांचा जो तपशील आहे त्याच्यामधला जो सिक्वेन्स आहे तो सगळा आम्ही पुन्हा एकदा उच्च न्यायालयासमोर आणलेला आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आत्ताचं जे वातावरण आहे, विशेषतः आज देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्यामध्ये धर्मनिरपेक्षतेला धर्म एक आव्हान हिंदुत्ववादी लोकांच्याकडून, व्यक्तींकडून निर्माण झालेलं आहे असं आम्हाला दिसतं. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचं खून झाल्यानंतर आपल्याला असं दिसतं की एक मालिका खुनांची झाली. आणि कॉम्रेड पानसरेंचं जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता, हे खरं तर त्यांचं एक भाषण होतं, व्याख्यान होतं, आणि त्या व्याख्यानावर आधारित हे पुस्तक त्यांनी केलं, अभ्यास केला, आणि त्या अभ्यासानुसार त्यांची एक मांडणी या पुस्तकातून समाजासमोर त्यांनी केली. विशेषतः जेव्हा शिवाजी महाराजांना हिंदू धर्माचे रक्षक म्हणून प्रोजेक्ट केलं जात होतं, अशा काळामध्ये कॉम्रेड पानसरेंनी आपल्या पुस्तकातून ही मांडणी केली की त्या काळामध्ये तत्कालीन त्या काळाच्या चौकटीमध्ये त्या तेव्हाच्या तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये जेव्हा राजशाही अस्तित्वात होती त्या काळामध्ये शिवाजी महाराज आणि औरंगजेब आणि निजामशाही आणि इतर या सगळ्या शाह्या होत्या त्यांच्यामधली जे सगळे वाद होते, युद्ध होती, भांडणं होती, ती राजा राजांमधली भांडणं होती. आणि अशा काळामध्ये कॉम्रेड पानसरेंनी या पद्धतीने आपल्या या मांडणीला आधार देणारी अनेक गोष्टी त्या पुस्तकातून सादर केल्या, ज्याच्यामधून त्यांनी असं दाखवून दिलं की हा जो शिवाजी महाराजांना एक हिंदू राजा म्हणून आणि ज्याला हिंदू राष्ट्र घडवायचंय असा राजा म्हणून प्रोजेक्ट केलं गेलं, ती वस्तुस्थिती नसून त्याऐवजी त्या संपूर्ण इतिहासाकडं आपण एका विवेकवादी चष्म्यामधून बघितलं पाहिजे, तिथले तपशील समजून घेऊन बघितलं पाहिजे, अशा पद्धतीची मांडणी याच्यामध्ये या पुस्तकामध्ये. आणि या पुस्तकामध्ये आपल्याला असं दिसत की अनेक उदाहरणं कॉम्रेड पानसरेंनी त्याच्यामध्ये दिलेली आहेत की शिवाजी महाराजांच्याकडे सुद्धा अनेक मुस्लिम सरदार त्यांच्याकडे कामाला होते, मुघलांच्याकडं त्यांच्या सैन्यामध्ये सुद्धा अनेक हिंदू सरदार काम करत होते, त्यांच्या जवळचे होते. हे सगळी वस्तुस्थिती त्यांनी देऊन त्यांचा मुख्य आधार असा होता की आपण त्या काळाकडे, त्या इतिहासाकडे एका विशिष्ट, आज आपल्याला ज्या पद्धतीने विचार करायला बघायला दाखवलं जाते त्याच्याप्रमाणे मांडणी न करता इतिहासाकडे एका अत्यंत निरोगी पद्धतीने आजची जी तथ्य आपल्या समोर आहेत त्या तथ्यांच्या आधारे बघितलं पाहिजे अशी ती मांडणी होती. आणि मला असं वाटतं की त्या काळामध्ये सुरुवातीला त्याला विरोध सुद्धा झाला, त्याच्या नावाला विरोध झाला होता. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराज हे सगळ्यांचं दैवत आहेत आणि त्यांचा एकेरी उल्लेख केला जाऊ नये अशा पद्धतीने सुद्धा विरोध झाला. परंतु कॉम्रेड पानसरेंनी या पुस्तकाच्या नावाला झालेला विरोध सुद्धा त्यांनी त्याचं समर्थक असं उत्तर दिलं. आणि मला असं वाटतं की हा जो सगळा इतिहास आहे त्या इतिहासाकडे त्यांनी बघण्याची एक नवी दृष्टी त्यावेळी दिली आणि हे त्या पुस्तकाचं महत्व आहे. परंतु त्यांच्यावर झालेला हल्ला, त्याच्यानंतर ज्या संघटना या खुनांमधून समोर आल्या, हे जे आरोपी या चारी खटल्यांमध्ये आलेले आहेत ते एक सगळे आरोपी
एका विशिष्ट हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत आणि सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती या संघटनांचे किंवा कर्नाटकातले इतर हिंदुत्ववादी संघटनांचे ते सदस्य आहेत. तपासामध्ये हे सिद्ध होईल पुढं, आणि ह्या चार्जशीट मधून हा मुद्दा तपास यंत्रणांनी आणलेला आहे की या चारही खुनांमधले जे आरोपी आहेत ते एकमेकांशी जोडलेले आहेत, संघटितपणे त्यांनी हा गुन्हा केलेला आहे, आणि त्यामुळं त्याचे जे कारण असू शकतात या हल्ल्याची, या कारणांची, त्याच्यामध्ये हे पुस्तक हे कारण असू शकतं असं वाढण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण बघा, आता खटला सुरू आहे, आणि खटला सुरू असतानाच 2022 साली एटीएसनं हा तपास आपल्याकडे घेतला, आणि त्यानंतर एटीएसच्या तपासामध्ये कोणत्या महत्वाच्या गोष्टी पुढे आल्या हे केवळ तुम्हाला माहिती असेल. पण हे सगळं खटला सुरू असताना सत्र न्यायालयामध्ये एक तुम्ही नवीन मुद्दा मांडला, तो पुरावा म्हणून ग्राह्य धरावा अशी आपली हायकोर्टाकडे मागणी आहे का? आमची मागणी अशी आहे की एकतर फरार गुन्हेगार जे सापडलेले नाही आहेत ते सापडले, त्यांना ताबडतोब शोधलं जावं, याच्या मागचं संपूर्ण कारस्थान बाहेर यावं जे अजून आलेलं नाही आहे तपासामध्ये, आणि याच्याशी संबंधित याचे सगळे जे सूत्रधार आहेत ते सूत्रधार समोर आलेले नाही आहेत. आम्हाला असं वाटतं की हा हे जे खून आहे, चारही खून आणि त्याच्यातला कॉम्रेड पानसरेंचा खून, हे एका विचार प्रणालीच्या विरोधामध्ये झालेले भूमिका घेऊन झालेले खून आहेत, आणि म्हणून या खुनांचा तपास करताना त्याच्या मागची विचार प्रणाली, त्यांचे वैचारिक आधार हे सगळे लक्षात घेतले जावे. याची जी चार्जशीट आहे त्या चार्जशीटमध्ये एक पुस्तकाचा उल्लेख नेहमी येतो, क्षात्रधर्म साधना या पुस्तकाचा उल्लेख येतो, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे जे त्यांच्या विचारधारेला विरोध करणारे लोक आहेत ते लोक दुष्ट आहेत आणि त्यांचा त्यांना या जगामधून घालवण्याचा खर तर एक समर्थन त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आणि त्यामुळं आम्हाला असं वाटतं की तपास चालू असताना सुद्धा आणि खटला चालू असताना सुद्धा उच्च न्यायालयामध्ये सतत अशी मांडणी झालेली आहे आणि उच्च न्यायालयाने हे मान्य केलेलं आहे की तपास चालूच राहणार आहे जोपर्यंत हे मोठ्या कटकारस्थान बाहेर येत नाही, त्याच्या मागचे सूत्रधार समोर येत नाही, तोपर्यंत हा तपास चालू राहणार आहे हे उच्च न्यायालयाने यापूर्वीच सांगितलेले. आणि त्यामुळं खटला चालू असताना सुद्धा तपास चालू आहे, आणि म्हणून आम्ही ही जी प्रतिज्ञापत्राद्वारे मागणी केलेली आहे की तो तपास पूर्ण व्हावा आणि तो त्या दिशेने जाऊन एका लॉजिकल एंड पर्यंत यावा, त्याचे सूत्रधार पकडले जावे, या खर तर भूमिकेतून आम्ही हे प्रतिज्ञापत्र केलेले आहे. मला एक सांगा की समीर गायकवाडला 2015 साली सप्टेंबरच्या महिन्यामध्ये अटक झाली होती आणि तो मुख्य आरोपी आहे असं म्हटलं जात होतं. जर समीर गायकवाड हा मुख्य आरोपी असेल तर मग कटाचा सूत्रधार तो नाही आहे का, किंवा आणखी कोणी आहे त्याच्या मागे समीर गायकवाड यांच्या मागे? खर तर 12 आरोपीची नावं चार्जशीट मध्ये आलेली आहेत आतापर्यंत, आणि केवळ तो एकच नाव नाहीये, त्याला पहिल्यांदा अटक झाली होती, परंतु ही जी 12 नावं आलेली आहेत त्याच्यातले 2 फरार आहेत अजून, त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीये, तपास यंत्रणा पोहोचलेली नाहीये, आणि बाकीचे अनेक गुन्हेगार असे आहेत की जे इतर खुनांच्या खटल्यांमध्ये, त्याचबरोबर नालासोपारा केस जी आहे ज्याच्यामध्ये प्रचंड स्फोटक सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याकडं त्यांच्या साधकाकडच्या घरी सापडली होती, त्याचबरोबर इतरही अनेक काही गुन्हे म्हणजे बॉम्बस्फोटाची काही प्रकरणं झाली होती त्याच्यातले गुन्हेगार आहेत. त्यामुळं हा काहीतरी फक्त एका खुनाचा तपास नाहीये, इतर याच विचारांच्या आधारे झालेले इतर खून आणि नालासोपारामध्ये जी घटना घडली तिथं जी शस्त्र सापडली गेली त्या शस्त्रांचा शोध घेऊन त्याच्यामध्ये सापडलेले गुन्हेगार, त्याच्या मागची पार्श्वभूमी, याच्यातले सगळ्यांचे आंतरसंबंध समोर आले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. परंतु दुर्दैवानी 9 वर्ष होऊन सुद्धा या पद्धतीची काही एक स्पष्ट मांडणी, स्पष्ट तपास समोर आलेला दिसत नाही, आणि म्हणून हे प्रतिज्ञापत्र सादर केलेले. बरं, ज्यावेळी CID क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली होती आणि त्यावर तुमची नाराजी होती, त्यावेळेला तपासाचा टप्पा कोणत्या वळणावर येऊन पोहोचला होता आणि एटीएसनी तपास केला त्यात नेमकी काय प्रगती झाली? अर्थात एटीएसच्या तपासावरही आपण नाराज आहेत, कारण आपण याचिकाच दाखल केली कोर्टामध्ये की तपास हा जलदगतीनं व्हावा आणि यामागचा मुख्य सूत्रधार हा एटीएसनं शोधून काढावा.
हा जो तपासाचा प्रवास आहे सीआयडी पासून एटीएस पर्यंत, यातले काही महत्वाचे टप्पे तुम्हाला सांगता येईल मेघाजी? मला असं वाटतं की 9 वर्षामध्ये एका खुनाचा तपास लागू शकत नाही, त्याचे सगळे गुन्हेगार समोर येऊ शकत नाहीत, फरार गुन्हेगार सापडत नाहीत, यावर खरं तर सामान्य कुठल्याही सामान्य माणसाचा नागरिकाचा विश्वास बसत नाही, बसणार नाही. त्याचं कारण असं आहे की या ज्या तपास यंत्रणा आहेत त्या अत्यंत सक्षम तपास यंत्रणा आहेत. आमचा प्रश्न हाच आहे की मग हा तपास का लागत नाही. सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये सुद्धा हाच प्रश्न आहे की हे इतके, ज्याला आपण या भाषेमध्ये खरं तर हाय प्रोफाईल केसेस असं म्हणतात, की जिथं इतके मोठे एक नेते, सामाजिक संघटना चालवणारे राजकीय नेत्यांचे खून झाले आणि त्यांचे गुन्हेगार सापडत नाही, 9-9 वर्ष त्याच्या संबंधी स्पष्टता येत नाही, याच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये सुद्धा ही शंका आहे की हा तपास का लागत नाही, आपलं तपास यंत्रणा अक्षम आहेत का. तर हे सुद्धा लोकांना माहितीये की या तपास यंत्रणांनी ठरवलं तर हे खून, या खुनांचे तपास अगदी लगेच लागतील आणि सर्व तथ्य बाहेर येतील, परंतु ते होत नाही. आणि त्यामुळे आम्ही सतत असं म्हणत आलेलो आहे की याच्यासाठी जी लागणारी राजकीय इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती आपल्याला दिसत नाही. आणि ती जर असेल तर खरं तर हे होऊ शकतं. अनेक गुन्ह्यांमध्ये आपल्याला दिसतं की कितीतरी पूर्वी घडलेले गुन्हे सुद्धा त्याची पाळंमुळं खडून काढलेली आपल्याला दिसतात तपास यंत्रणाने. मग या गुन्ह्यांच्या बाबतीत का होत नाही असा प्रश्न आहे. 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि आज 2024 साली ते उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मधल्या काळात महाविकास आघाडीचं सरकार होतं, शरद पवार यांनी सरकार स्थापन करण्यासाठी महत्वाची भूमिका अदा केली होती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मग हे सगळे, हा सगळा जो यांचा महाविकास आघाडीचा काळ आहे, त्या काळामध्ये हा तपास नेमका कुठल्या दिशेनं गेला, तो समाधानकारक होता का, आणि तुम्ही त्यासाठी पाठपुरावा केला, त्याला काय उत्तर मिळालं? गेली 9 वर्ष या चारही खुनांचे कुटुंबीय खरं तर या तपासाचा पाठपुरावा करत आहेत. आमच्या कुटुंबाने सुद्धा याचा पाठपुरावा केलेला आहे. आणि गेली अनेक वर्ष जिथं जिथं शक्य तिथं तिथं आम्ही जे शासन ज्या पक्षाचं सरकार तिथं आहे राज्यामध्ये आहे त्या सगळ्यांकडे आम्ही गेलेलो आहे. आणि या खुनाच्या बाबतीत त्यांनी पुढाकार घ्यावा, तपास यंत्रणांना काही आदेश द्यावेत आणि लवकर हे सगळं ज्याची जी वस्तुस्थिती आहे ती बाहेर यावी अशी मागणी केलेली आहे. पण आपल्याला असं दिसतंय दुर्दैवाने की कितीही सत्ता बदलली, अनेक पक्ष वेगवेगळे असेल, तरी या खुनांची सगळी तथ्य बाहेर आलेली आपल्याला दिसत नाहीत. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की म्हणजे दाभोलकरांचं खून झालं तेव्हा तर वेगळ्या पक्षाचं, काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, हा खून झालं तेव्हा भारतीय जनता पक्ष लीड करत असलेलं सरकार होतं. परंतु अनुभव आपल्याला असा येतो की तरी सुद्धा सगळे गुन्हेगार पकडले जात नाही. आणि अशा खुनांच्या तपासासाठी कुटुंबियांना सतत उच्च न्यायालयाकडे जावं लागतं, त्यांच्याकडे विनंती आणि प्रतिज्ञापत्र करावी लागतात. ही दुर्दैवाची गोष्ट असं मला वाटतं. खरं तर शासनाची ही जबाबदारी आहे की अशा पद्धतीच्या खुनांमध्ये एक पारदर्शिता आणून त्याची सगळी तथ्य बाहेर आणणं हे जबाबदारीने केलं पाहिजे. त्याचं कारण असं की सर्वसामान्य लोकांचा विश्वास जर या तपास यंत्रणेवर, या न्यायालयीन प्रक्रियेवर राहावा असं वाटत असेल तर सरकारने हे केलं पाहिजे. आणि आम्ही अजून सुद्धा हेच आवाहन करतो की सरकारने हे करावं. पुरोगामी नेत्याची हत्या झाली महाराष्ट्रात आणि त्यावेळेला जर पुरोगामी सरकार असेल आणि पुरोगामित्वाचा आव काही नेते त्यातले आणत असतील सरकारमधली, तर ही अत्यंत तुमच्या दृष्टिकोनातून आणि समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर बाब आहे मेघाजी. तुम्ही दोष कोणाला देणार? जर तुम्ही दोष देणार असेल आत्ताच्या सरकारला किंवा 2014 पासून असलेल्या सरकारवर, कारण दोन्ही सरकारमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, पण जर आपण असं म्हणू शकतो की सर्वच सत्ताधारी हे या खुनाच्या तपासाबाबत पुरेसे गंभीर नाही किंवा यंत्रणांना तशा ते सूचना देत नाही किंवा त्याचा रिपोर्ट मागवत नाही, अहवाल मागवत नाही तपासाचा नेमका, हे त्यात प्रगती कोणती झाली,
तर या गोष्टी सुद्धा गंभीर आहे असं नाही वाटत आपल्याला? खर तर गंभीर आहेच, कारण आमच्या दृष्टीने ज्यांनी खून केला त्यांना पकडलं जावं, त्यांच्या मागांचे सगळे सूत्रधार समोर यावेत, आणि त्याच्या मागची सगळी जी विचारधारा आहे ती विचारधारा लोकांच्या समोर यावी अशी आमची तळमळीची इच्छा आहे. परंतु तपास यंत्रणा या नेहमी जरी त्यांची नियुक्ती करणं, त्याच्यावरचे अधिकारी नेमणं या सगळ्या बाबी सरकार करत असतं, आणि म्हणून आता अनेकदा आपल्याला दिसतं की आम्ही काही वेळा बदल्या झाल्या काही मुख्य अधिकाऱ्यांच्या, त्याच्या विरोधामध्ये आम्ही पुन्हा न्यायालयामध्ये गेलो. मला असं वाटतं की ही काही 9 वर्ष अशा पद्धतीने या खुनाचा तपासासाठी लढत राहणं कुटुंबीय म्हणून आपण करतोच आहोत, पण मला असं वाटतं त्याचबरोबर समाजाने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर या खुनांच्या तपासासाठी एक दबाव आणण्याचा प्रयत्न सरकारवर केलेला आहे. गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, अनेक विचाराचे विवेकवादी लोक या खुनांच्या तपासासाठी आपली मतं, आपला आवाज उठवत आलेले आहेत. अनेक वर्ष कोरोना पर्यंत तरी दर महिन्याला एक निर्भय मॉर्निंग वॉक आम्ही काढत असो. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हा निर्भय मॉर्निंग वॉक होत असे. हे सगळे वेगवेगळ्या सभा, संमेलनं, चर्चासत्र घेणं या सगळ्या माध्यमातून सरकारला हे दाखवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या लोकांनी केला की या खुनांच्या बद्दल त्यांना आस्था आहे, या खुनांचा तपास लागला पाहिजे, या लोकांच्या खुन्यांना शिक्षा झाली पाहिजे, आणि त्याच्या मागचे सगळे सूत्रधार समोर आले पाहिजेत ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांची भावना आहे. आणि मला असं वाटतं की ही लढाई पुढे चालूच राहील. त्याचं कारण असं आहे की बाकीचे जे खटले आहेत, उदाहरणार्थ कर्नाटकामध्ये गौरी लंकेश आणि प्राध्यापक कलबुर्गींच्या खुनाचे प्रकरण चालू आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की तपास एका वेगळ्या पातळीपर्यंत पोहोचलेला आहे. चांगल्या पद्धतीने तपास तिथे केलेला आहे. दाभोलकरांच्या केसमध्ये आपल्याला असं दिसतं की हा पुण्यामध्ये सत्र न्यायालयामध्ये तिथं ही केस चालली आहे, आणि त्या केसमध्ये आपल्याला असं दिसतंय की त्यांचं बरंचसं काम पूर्ण होऊन काही महिन्यांनी निकाल सुद्धा येण्याची शक्यता आहे. आम्हाला असं वाटतं की कॉम्रेड पानसरेंच्या केसमध्ये अद्याप फरार गुन्हेगार सापडलेले नाहीत, त्याच्या मागचे सूत्रधारांचं काही माहिती समोर आलेली नाही, आणि त्यामुळं 9 वर्षानंतर कुटुंबीय म्हणून आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो की या शासनाने, आत्ता सुद्धा जे शासन आहे त्या शासनाने तपास यंत्रणांना आदेश द्यावेत, आणि ताबडतोब गंभीरपणे या खुनांची सगळी सत्य वस्तुस्थिती बाहेर यावी अशी आमची मागणी आहे. हायकोर्टाच्या प्रतिज्ञापत्रात शिवाजी कोण होता या पुस्तकाचा तुम्ही संदर्भ दिला आणि दावा केला की या पुस्तकामुळे त्यांची हत्या झालेली आहे. हे पुस्तक पानसरेंच्या हत्येनंतर किती वाचलं गेलं आणि वाचलं गेलं, त्याचा प्रचार प्रसार झाला असेल, तर त्याला किती मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि कोणत्या संघटनांकडून, कोणत्या लोकांकडून विरोध झाला? ज्यावेळी सुरुवातीला कॉम्रेड पानसरेंनी हे व्याख्यान दिलं होतं त्यावेळेपासूनच खर तर हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांनी त्याला विरोध केला होता. आपल्याला असं दिसतं की जेव्हा विरोध झाला तेव्हा कॉम्रेड पानसरेंनी पुन्हा गंभीरपणे त्याच्याकडे बघितलं, त्याचा अभ्यास केला, अनेक इतिहासातले तपशील बाहेर शोधून काढले, इतिहास तज्ञांशी चर्चा केली, आणि मग तेच व्याख्यान त्यांनी एका पुस्तक रूपातून आणलंय. सुरुवातीला मला आठवतं की जेव्हा सुरुवातीला ते व्याख्यान देत होत असत तेव्हा त्यांना अनेक धमक्या येत असत, परंतु त्यांनी या गोष्टीचा विचार केला की वैज्ञानिक दृष्टिकोन, इतिहासाकडं एक इतिहासाच्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघणं आणि आलेली जी तथ्य आहे ती तथ्य समाजासमोर मांडणं ही आपली जबाबदारी आहे, आणि त्यांनी अत्यंत जीवाला धोका असून, धमक्या मिळत असून सुद्धा असंख्य ठिकाणी ही भाषणं केली, ही पुस्तक प्रसिद्ध केलं. मला असं वाटतं की सुरुवातीला सुद्धा अनेक भाषांमध्ये, भारतीय भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झालेला आहे. त्याचबरोबर अलीकडं वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेतली गेलेली आहे. पेन इंटरनॅशनलनी कॉम्रेड पानसरेंचा एका लेखकावर झालेला हल्ला म्हणून उल्लेख केलेला आहे. अशा वेळी
कॉम्रेड पानसरेंच्या खुनानंतर या पुस्तकाच्या लाखो प्रती खपताना आपल्याला दिसतात. अनेक लोक असे आहेत की जे त्यांच्या खर तर वैयक्तिक खाजगी विवाहासारखी जी गोष्ट आहे त्या अशा प्रसंगी सुद्धा या पुस्तकाच्या लाखो प्रती लोकांना वाटत आहेत. आणि मला असं वाटतं की आजचा काळ जो आहे तो अत्यंत एक ज्याला आपण म्हणतोय क्रिटिकल अशा पद्धतीचा काळ आहे, जिथं एका बाजूला एक हिंदुत्ववादी विचारावर आधारित कथन निर्माण केलेलं आहे आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती मांडणारा इतिहास मांडण्याची एक प्रक्रिया कॉम्रेड पानसरेंनी सुरू केली. मला असं वाटतं की हा दोन विचारधारांमधला संघर्ष आहे. इतिहासाकडं कसं बघायचं, इतिहास कसा समजून घ्यायचा याच्याबद्दलचा एक संघर्ष आहे. आणि त्यामुळं समाज जितका इतिहासाला एका ज्याला आपण म्हणतो की कोणत्याही ज्याला आपण तो बायास ज्याला आपण म्हणतो पूर्वग्रहाशिवाय समजून घेऊ शकेल तितका समाज आपला विवेकी होईल. पुढं समाज जर आपला न्यायचा असेल तर मला असं वाटतं की एक धर्मनिरपेक्ष अशी व्यवस्था इथं टिकवणं त्याचं जतन करणं आवश्यक आहे. याला नंतर विरोध झाला का माझा प्रश्न होता, म्हणजे याला विरोध नंतर कुठल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर झाला का या पुस्तकाला हत्येनंतर? काही वेळा त्याच्यातले काही तथ्यांना घेऊन काही मुद्दे नवे मुद्दे समोर आणण्याचा प्रयत्न झाला. मला आठवते की काही काळापूर्वी असा एक मुद्दा समोर आणला होता की या पुस्तकामध्ये कॉम्रेड पानसरेंच्या निधनानंतर फेरफार केले गेले आणि ते कुणी गेले असं एक माध्यमांमधूनच चर्चा झाली. त्याच्या बाबतीतली सुद्धा वस्तुस्थिती आम्ही समोर आणली होती की जे जे काही तपशिलामधले बदल केले गेले ते कॉम्रेड पानसरेंनी त्यांच्या हयातीमध्ये डॉक्टर जयसिंगराव पवार या ज्येष्ठ इतिहास तज्ञांच्या त्यांच्याशी चर्चा करून ते बदल केले गेले होते. परंतु त्याच्या बाबतीत सुद्धा वाद निर्माण करायचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळं आम्हाला असं वाटतं की हे जे या विचाराचे विरोधक आहेत ते या पुस्तकाला कॉम्रेड पानसरेंना एक विरोधक म्हणून बघतात. त्याचं कारण असंय की आज हिंदू विचारांवर चालणारं हिंदू धर्माधारित राष्ट्र उभारणीचा एक विचार एक कथन आपल्या समोर आलेलं आहे आणि ते अत्यंत आक्रमक पद्धतीने मांडलं जात आहे. शासकीय पातळीवर त्याला आधार देण्याचे प्रयत्न होत आहेत, राजकीय आधार त्याला देण्याचे प्रयत्न होत आहेत आणि त्यामुळं सत्तेमध्ये असलेला भारतीय जनता पक्ष आज हे नरेटिव्ह मोठ्या ठामपणे आपल्या पुढे जाताना दिसतंय. आणि मला असं वाटतं की या नरेटिव्हचा जर विरोध करायचा असेल त्याचा सामना करायचा असेल तर कॉम्रेड पानसरेंचं शिवाजी कोण होता हे पुस्तक जितके लोक जास्त वाचतील जितक्या पद्धतीने इतिहासाकडं पूर्वग्रहाच्या बाहेर येऊन बघायला लागतील मला असं वाटतं की तितक्या पातळीवर या विचारधारेचा सुद्धा विरोध आपल्याला करता येईल, त्याच्याशी संघर्ष करून त्याच्यावर मात करता येईल असं मला वाटतं. खूप धन्यवाद मेघा पानसरे, आपण अत्यंत सविस्तर उत्तरं दिली. वेगवेगळ्या मुद्द्यावर सातत्यानं अजूनही चर्चा होते. कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर 20 फेब्रुवारी 2015 रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली आणि 20 फेब्रुवारी 2024 रोजी या हत्येला 9 वर्ष पूर्ण होत आहेत आणि अजूनही या खुनाच्या मागे कट कोणी रचला, कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे अजूनही ATSला शोधून काढता आलेलं नाहीये. पुन्हा एकदा मेघाजी आपला धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्रवर ही चर्चा आपल्याला कशी वाटली ती आपण जरूर कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जर आमचं मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. खूप खूप धन्यवाद.